हाय फ्रेंड्स, माझ्या किचन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत तूर डाळीचा डाळ कांदा, म्हणजे तूर डाळीची उसळ। 10-15 मिनिटात एकदम आरामात बनून तयार होते। चला तर पाहूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य। दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, एक टोमॅटो, तिखट मीठ, गरम मसाला, थोडी कोथिंबीर, कढीपत्ता आणि ही आहे भिजवलेली तूर डाळ। एक वाटी तूर डाळ एक तासभर मी भिजवलेली आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आपल्या फोडणीचा डबा, म्हणजे जिरे, मोहरी, हळद आणि हिंग। आणि आता बनवूया उसळ। कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये घालूयात एक मोठा चमचा तेल। तेल गरम झालं की एक छोटा चमचा मोहरी, छोटा चमचा जिरे, छोटा चमचा तीळ आणि काही कढीपत्त्याची पाने। आपले दोन मोठे चिरलेले कांदे। कोणत्याही डाळीचा डाळ कांदा करत असताना किंवा उसळ करत असताना कांदा थोडा जास्त वापरावा, म्हणजे उसळ छान लागते। आणि आता हा कांदा 2-3 मिनिटं छान भाजून घेऊयात। 2-3 मिनिटानंतर कांदा गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे आणि आता याच्यामध्ये घालूयात थोडीशी हिंग पावडर, थोडीशी हळद आणि आपला कापलेला एक टोमॅटो। आणि आता हा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण याला छान भाजून घेऊयात। आपला टोमॅटो ही आता छान भाजून झालेला आहे आणि आता याच्यामध्ये घालायची आहे भिजलेली तूर डाळ। ही भिजलेली तूर डाळ मी फोडणीमध्ये घालून पाणी घालून अशी शिजवून घेणार आहे, किंवा कुकरमध्ये घालून एक किंवा दोनच शिट्टींवरती शिजवून मग आपण ही फोडणीत घालून ही उसळ बनवू शकतो। आणि आता याच्यामध्ये घालूयात एक वाटी पाणी। अशी वरती शिजवत असताना डाळीला थोडं पाणी जास्त लागतं, त्यामुळे एक वाटी पाणी घाला आणि आता याच्यावरती झाकण लावून आपण 10 मिनिटं याला शिजवून घेणार आहोत। जवळजवळ 9-10 मिनिटं झालेली आहेत आणि डाळीमधलं सगळं पाणी आटून गेलेलं आहे आता आणि बऱ्यापैकी डाळ शिजलेली आहे। आणि आता याच्यामध्ये घालूयात 1-1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ। हे सगळं मिक्स करून आता याच्यावरती घालूयात थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या। आणि पुन्हा एकदा झाकण लावून अजून 2-3 मिनिटासाठी याला एक चांगली वाफ येऊ देऊयात। आणि 2-3 मिनिटानंतर आता आपली डाळ छान मऊ शिजलेली आहे आणि आपला तूर डाळ कांदा मस्त तयार आहे। पोळी बरोबर, भाकरी बरोबर, कशासोबत ही खाऊ शकतो। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फ्रेंड्स सोबत शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू। बाय बाय।